प्रश्न क्रमांक एक, आयसीटी म्हणजे काय? उत्तर आहे, आयसीटी म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, म्हणजे आयसीटी होय. प्रश्न क्रमांक दोन, कर्ण बधिरांच्या क्षेत्रात एकात्म शिक्षण योजनेचा विकास कधीपासून झाला? उत्तर आहे, कर्ण बधिरांच्या क्षेत्रात एकात्म शिक्षण योजनेचा विकास 1960 पासून झाला. प्रश्न क्रमांक तीन, आश्चर्य व्यक्त करण्यासाठी कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग करतात? उत्तर आहे, आश्चर्य व्यक्त करण्यासाठी उद्गारवाचक या विरामचिन्हाचा उपयोग करतात. प्रश्न क्रमांक चार, वटवाघूळ उडत असताना कोणती ध्वनी निर्माण करतात? उत्तर आहे, वटवाघूळ उडत असताना उच्च वारंवारतेचा ध्वनी निर्माण करतात. प्रश्न क्रमांक पाच, धातू जेव्हा अम्लाशी संयोग पावतात तेव्हा कोणता वायू बाहेर पडतो? उत्तर आहे, धातू जेव्हा अम्लाशी संयोग पावतात तेव्हा कार्बन डायऑक्साइड हा वायू बाहेर पडतो. प्रश्न क्रमांक सहा, सागर तळाची खोली मोजण्याचे परिमाण कोणते? उत्तर आहे, सागर तळाची खोली मोजण्याचे परिमाण फॅदम हे आहे. प्रश्न क्रमांक सात, सर्व प्रकारच्या विकासात कोण केंद्रबिंदू असतो? उत्तर आहे, सर्व प्रकारच्या विकासात निसर्ग हा केंद्रबिंदू असतो. प्रश्न क्रमांक आठ, रिपब्लिक हा महत्त्वाचा ग्रंथ कोणी लिहिला आहे? उत्तर आहे, रिपब्लिक हा महत्त्वाचा ग्रंथ प्लेटो यांनी लिहिला आहे. प्रश्न क्रमांक नऊ, कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो? उत्तर आहे, कोलकाता या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक दहा, SMS चे पूर्ण रूप काय आहे? उत्तर आहे, SMS चे पूर्ण रूप डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम हे आहे. प्रश्न क्रमांक अकरा, इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्याच्या वायव्य भागात आहे? उत्तर आहे, इंदिरा गांधी कालवा राजस्थान या राज्याच्या वायव्य भागात आहे. प्रश्न क्रमांक बारा, जगातील सर्वात उंच तळे कोणते आहे? उत्तर आहे, जगातील सर्वात उंच तळे टिटिकाका हे आहे. प्रश्न क्रमांक बारा, महाराष्ट्रातील कोणत्या नदीस जलविद्युत प्रकल्पासाठी अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेखा असे म्हणतात? उत्तर आहे, महाराष्ट्रातील कोयना नदीस जलविद्युत प्रकल्पासाठी अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेखा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक तेरा, हजार सरोवरांचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? उत्तर आहे, हजार सरोवरांचा देश म्हणून फिनलँड या देशाला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक चौदा, भारतातील स्थानिक वाऱ्यांना कोणते वारे म्हणतात? उत्तर आहे, भारतातील स्थानिक वाऱ्यांना लू वारे म्हणतात. प्रश्न क्रमांक पंधरा, कोणत्या गव्हर्नरने भारतातील दत्तक वारसा संस्थाने खालसा केली? उत्तर आहे, लॉर्ड डलहौसी या गव्हर्नरने भारतातील दत्तक वारसा संस्थाने खालसा केली. प्रश्न क्रमांक सोळा, सुचिपर्णी वृक्ष कोणत्या भागात आढळतात? उत्तर आहे, सुचिपर्णी वृक्ष विषुववृत्तीय प्रदेशात आढळतात.
प्रश्न क्रमांक 17, महात्मा गांधीजींची हत्या कोणत्या दिवशी करण्यात आली? उत्तर आहे, महात्मा गांधीजींची हत्या 30 जानेवारी 1948 या दिवशी करण्यात आली. प्रश्न क्रमांक 18, दक्षिण अमेरिकेतील गवताळ प्रदेशास काय म्हणतात? उत्तर आहे, दक्षिण अमेरिकेतील गवताळ प्रदेशास पंपाज असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 19, खुल्या व्यापाराचा सिद्धांत कोणी मांडला? उत्तर आहे, खुल्या व्यापाराचा सिद्धांत ॲडम स्मिथ यांनी मांडला. प्रश्न क्रमांक 20, अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर आहे, अनहॅपी इंडिया हे पुस्तक लाला लजपतराय यांनी लिहिले. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक कोण आहेत? उत्तर आहे, महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे आहेत. प्रश्न क्रमांक 22, कौटिल्याचा अर्थशास्त्र हा ग्रंथ कशावर आधारित आहे? उत्तर आहे, कौटिल्याचा अर्थशास्त्र हा ग्रंथ राजनीतीशास्त्रावर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 23, जैन धर्माचा पहिला तीर्थकार कोण होता? उत्तर आहे, जैन धर्माचा पहिला तीर्थकार ऋषभ हा होता. प्रश्न क्रमांक 24, राजा साब या टोपण नावाने कोणते व्यक्तिमत्व परिचित आहे? उत्तर आहे, राजा साब या टोपण नावाने चक्रवर्ती राजगोपालचारी हे व्यक्तिमत्व परिचित आहे. प्रश्न क्रमांक 25, भारतात येणारा पहिला इंग्रज कोण आहे? उत्तर आहे, भारतात येणारा पहिला इंग्रज थॉमस स्टीव्हन्सन हा आहे. प्रश्न क्रमांक 26, सजीवांच्या वर्गीकरणाची द्विनाम पद्धती कोणी शोधली? उत्तर आहे, सजीवांच्या वर्गीकरणाची द्विनाम पद्धती कार्ल लिनियस यांनी शोधली. प्रश्न क्रमांक 27, अफगाणिस्तान व पाकिस्तान या देशांदरम्यान कोणती सीमारेषा आहे? उत्तर आहे, अफगाणिस्तान व पाकिस्तान या देशांदरम्यान ड्युरँड लाईन ही सीमारेषा आहे. प्रश्न क्रमांक 28, हिंदुकुश पर्वतातील कोणत्या खिंडीमधून रेशीम मार्ग तयार झाला आहे? उत्तर आहे, हिंदुकुश पर्वतातील खैबर आणि बोलन या खिंडींमधून रेशीम मार्ग तयार झाला आहे. प्रश्न क्रमांक 29, हिमाचल प्रदेशात उगम पावणारी कोणती नदी थरच्या वाळवंटात पोहोचते? उत्तर आहे, हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नदी थरच्या वाळवंटात पोहोचते. प्रश्न क्रमांक 30, ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतात? उत्तर आहे, ग्रामसेवकाची नेमणूक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. प्रश्न क्रमांक 31, श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे कोणता ग्रंथ होय? उत्तर आहे, श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे लीळा चरित्र होय. प्रश्न क्रमांक 32, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? उत्तर आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई आहे. प्रश्न क्रमांक 33, रक्त प्रवाहातील कोणत्या रेणूंद्वारे कोलेस्ट्रॉल रक्तातून वाहते? उत्तर आहे, रक्त प्रवाहातील लिप्रोप्रोटीन या रेणूंद्वारे कोलेस्ट्रॉल रक्तातून वाहते. प्रश्न क्रमांक 34, 6 जानेवारी हा दिवस कोणाचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो?
उत्तर आहे 6 जानेवारी हा दिवस आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 35. धूमकेतू व दिग्दर्शन नियतकालिकांचे संपादक कोण आहेत? उत्तर आहे धूमकेतू व दिग्दर्शन नियतकालिकांचे संपादक गोविंद विठ्ठल कुंटे हे आहेत.